कोपरगाव येथील संजीवनी एम बी ए ही संस्था विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणारी आणि भविष्यात स्वतःच्या ज्ञानाचा आणि कौशल्याच्या आधारांवर आत्मनिर्भर करणारी संस्था असून येथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी कॉर्पोरेट जगताच्या संस्कृतीला लवकरच आत्मसात करतील असे येथे राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि मागील काही वर्षांच्या उपलब्धींवरून जाणवतं असे गौरवत्कार जगप्रसिद्ध जीन्स पॅन्ट बनविणाऱ्या स्पेनमधील मुख्यालय असलेल्या मुंबईस्थित बहुराष्ट्रीय पेपे जिन्स कंपनीच्या मानव आणि संसाधन विभागाचे संचालक मोंझे यांनी काढल्यात संजीवनी एमधून दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुकडीच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी मोंझे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे प्राचार्य डॉ डी एन कॅतनवार डॉ शांतम शुक्ला एमबीए विभागाचे विभाग प्रमुख डॉ विनोद मालकर उपस्थित होते प्रारंभी डॉ मालकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून शैक्षणिक वर्ष दोन हजार सतरा अठरामधील एमबीए विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला तदनंतर विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रसादराव साबळे पूजा बेलुरे आणि प्रीती कराडे यांनी आपली मनोगत व्यक्त करताना एम बी ए विभागाच्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी अर्पल दगडे सेजल जैन आणि यश खांबेकर यांनी केलं तर प्राजक्ता कुलकर्णी हिने सर्वांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट एसनाईन मीडिया कोपरगाव